मार्केट क्रॅश झालं, आता पुढे काय होणार, किती मोठ्या प्रमाणात अजून डाऊन ट्रेंड येणार, आता सगळ्या होल्डिंग्ज आपण विकून टाकायच्या, एकही स्टॉक होल्डिंगमध्ये ठेवायचा नाही, सगळं होल्डिंग रिकामं करायचं, कॅश घेऊन ठेवायची, जेव्हा मार्केट खूप जास्त डाऊन होईल तेव्हा इन्व्हेस्ट करायचं, ही स्ट्रॅटेजी आत्ता सगळ्यांची आहे. पण असं करणं हे खरंच योग्य आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. डायरेक्ट आता आपण मुद्द्यावर येणार आहोत. निफ्टीचा थोडंसं आपण ॲनालिसिस करून बघू, जेणेकरून आपल्याला समजेल अजून किती मोठा डाऊन ट्रेंड येऊ शकतो आणि काय होऊ शकतं. निफ्टी अराउंड पोहोचला होता 18,600 आणि तिथून हा पुन्हा रिव्हर्स झाला. आणि हे रिव्हर्स होण्याचं कारण आपण जर शोधत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचं आहे, कारण कुठलंही रिझन आपल्याकडे नाही किंवा अशी मोठी कोणतीही गोष्ट घडलेली नाही. अजून एकदा मी रिपीट करतोय, जेवढे जेवढे मोठे डाऊन ट्रेंड आले होते किंवा मोठे क्रॅशेस आले होते ते एका मोठ्या रिझनमुळे आले होते. 2008 असेल किंवा आताही कोविडचा असेल, कुठलाही क्रायसिस बघा किंवा कुठलाही मोठा क्रॅश बघा, प्रत्येक क्रॅश हा मोठ्या रिझनमुळे आला होता. आणि आत्ता कुठलाही मोठा रिझन याच्यासाठी नाही. जरी मोठी तिसरी वेव आली तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात मार्केट क्रॅश होणार नाही, कारण ऑलरेडी 2 झटके कोविडचे मार्केटने खाल्लेले आहेत. पहिल्या वेळचा क्रॅश खूप मोठा होता, त्याच्यानंतर जेव्हा दुसरी लाट आली होती तेव्हा एवढा मोठा क्रॅश नव्हता, आणि तिसरी लाट जरी आली तरीसुद्धा एवढा मोठा क्रॅश जो दुसऱ्या वेळेला पाहायला मिळाला तोसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही, याची गॅरंटी आहे. चार्टवर जेव्हा आपण बघतो ना, जर हा आपण क्रॅश बघितला तर किती रुपयाचा आहे, 18,200 इकडे मार्केट आलेला आपल्याला पाहायला मिळतं. 18,600 400 मुवमेंट इकडे आपल्याला पाहायला मिळते. तीच मुवमेंट आपल्याला इथे पण पाहायला मिळते ना, अप्रॉक्सिमेट इथे जर बघितलं या लेवलला सुद्धा त्याच मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मोठा डाऊन ट्रेंड आला आहे, खूप मोठा क्रॅश झाला आहे असं बिलकुल झालेलं नाही. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की या लेवलला सपोर्ट लेवल आपण मानू शकतो. 18,000 ही खूप मोठी आणि स्ट्रॉंग सायकोलॉजिकल सपोर्ट लेवल आहे. 17,800 ते 18,000 मोस्टली 18,000 हा खूप मोठा ॲज अ सपोर्ट वर्क करणार आहे. आणि इथून खाली मार्केट येईल असं मला बिलकुल वाटत नाही, हे मी पर्सनल लेवलला सांगतोय. जर तुम्ही तुमच्या लेवलला बघायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून डिसिजन घेऊ शकता. हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठी बनवतोय. याचा अर्थ निफ्टी इथूनच वर जाणार का, पुन्हा आपल्याला मोठे मोठे टार्गेट्स ऑल टाईम हाय तो ब्रेक करत पुढे जाईल का, हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याआधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही ऑलरेडी आमच्याकडे इन्व्हेस्टेड असाल, मग ते रिकमीच्या माध्यमातून असेल किंवा डायरेक्ट स्टॉकच्या माध्यमातून असेल, तर आत्ता खरी सुरुवात होते आपल्याला टॉपअप करण्याची. आता ही कन्सेप्ट काय आहे हे थोडंसं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा रिचमीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP करता किंवा लमसम ॲड करता तेव्हा तुम्हाला आम्ही पुन्हा स्मार्ट ॲड नावाचं एक फीचर देतोय. आणि या माध्यमातून जेव्हा मार्केट क्रॅश होईल, डाऊन होईल, तेव्हा आम्ही तुम्हाला नोटिफिकेशन देतो की आत्ता आपल्याला लमसम ॲड करायची आहे. आणि हे नोटिफिकेशन रिचमीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मिळेलच, म्हणून लवकरात लवकर कॅशची अरेंजमेंट करून ठेवा. आता जे काही तुमची इन्व्हेस्टमेंट असेल त्यामध्ये लमसम ॲड करण्याची वेळ आलेली आहे. येत्या काही दिवसातच आपण पुन्हा लमसम ॲड करत राहायचं, 20%, 30%, 40% अशा प्रमाणात आपण 20-20% ॲड करत जाऊ शकतो, जेणेकरून जेव्हा मार्केट पुन्हा रिकवर होईल तेव्हा तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतील. आणि हो, जर अजूनही तुम्ही रिचमीवर इन्व्हेस्ट केलेलं नसेल ना, आयुष्य बर्बाद आहे. जोक करतोय, दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल कशाप्रकारे इन्व्हेस्ट करू शकता. आणि आत्ता हीच खरी वेळ आहे आपल्याला इन्व्हेस्ट करायला हवं. म्युच्युअल फंडमधून खूप बेस्ट तुम्हाला रिटर्न मिळू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये रिचमी ॲपची लिंक पण आहे, त्यावरून सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सिम्पल फंडा तुम्हाला समजला असेल, एवढा क्रॅश तर बऱ्याच वेळा येतो, एवढ्या वेळेला मार्केट खाली अनेक वेळा आलेला आहे. आणि हा मायनर क्रॅश आहे, खूप मोठा नाही. खूप जास्त ओव्हरब्रॉड झोनमध्ये गेल्यानंतर, खूप जास्त अप ट्रेंडमध्ये स्टॉक गेल्यानंतर एक छोटासा पुलबॅक येतो, पुन्हा मार्केट रिव्हर्स होतं, हेच ते आहे. पण सगळ्यात मोठी चर्चा आहे 2 हे 2 कुठले, IRCTC आणि टाटा पॉवर. प्रत्येक व्हिडिओमध्ये तीच कमेंट आहे की सर याच्याबद्दल सांगा. IRCTCने एक रेंज बनवली होती आणि ही रेंज ब्रेक झाली 6 ऑक्टोबरला. 6 ऑक्टोबरनंतर कंटिन्युअसली स्टॉक हा अप ट्रेंडमध्ये गेला आणि 19 ऑक्टोबर रोजी हा स्टॉक पुन्हा डाऊन ट्रेंडमध्ये येण्यास त्याची सुरुवात झाली. 2 19 आणि 20 हा स्टॉक जेवढी याने मुवमेंट केली होती ती फक्त त्याने 2 रिकवर केली. फक्त 2 स्टॉक जोरात क्रॅश झाला, खूप खाली आला. आता यामध्ये 2 वेगवेगळ्या केसेस असू शकतात.
काही लोकांनी अजून इन्व्हेस्ट केलेलं असेल किंवा काही लोकांनी अजून इन्व्हेस्ट केलेलं नसेल, ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं असेल ते मॅक्सिमम ह्या लेवलमध्ये असणार हे सुद्धा मी गॅरंटी देऊन सांगू शकतो. पण तुमच्या आमच्यासारखे अजून काही हुशार लोक पण आहेत जे खालच्या लेवलला पण इन्व्हेस्टेड असतील. मग आता या दोन लोकांनी काय करायचं, प्लस तिसरी अजून एक कम्युनिटी असणार की ते आत्ता या लेवलला इन्व्हेस्ट करण्याची इच्छा व्यक्त करतायत आणि इथून सडनली स्टॉक वर गेल्यानंतर ते त्यातून बाहेर पडतील. 20-30% रिटर्न 2-4 दिवसामध्ये मी घेईन आणि बाहेर पडेल, स्टॉक खूप जास्त वर जाईल. कारण IRCTC एकदम बेस्ट स्टॉक आहे म्हणून मी यामध्ये इन्व्हेस्ट करणार. पण विचार करायला हवा की आत्ता काय होईल. थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा हा स्टॉक कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये गेला होता तेव्हा त्याच्यानंतर एक पुन्हा पुलबॅक आला. फंडामेंटली ॲनालिसिस जर तुम्हाला या स्टॉकचं बघायचं असेल तर कमेंट करून सांगा. फक्त एका वाक्यात सांगेन, आत्ता मी फंडामेंटली स्टॉक खूप स्ट्रॉंग आहे कारण कॉम्पिटिटर कोणी नाही. रेल्वेसाठी IRCTC हा एकमेव मार्ग आहे आणि ही एकमेव कंपनी यासाठी काम करते, गव्हर्नमेंटची आहे, त्यामुळे दुसरा मार्ग नाही. म्हणून घाबरण्याची गरज नाही. कोल इंडियामध्ये काय झालं, जेव्हा प्रायव्हेट प्लेयर्स आले तेव्हा खूप गडबड होऊ लागली. आता ट्रेनमध्ये सुद्धा होत आहे, रेल्वे सेक्टरमध्ये सुद्धा होत आहे, थोडंसं प्रायव्हेट प्लेयरची एंट्री होते. कोणते मोठे बोके आहेत तुम्हाला पण माहिती आहे, मी नावं नाही घेणार. पण आता हळूहळू यांची एंट्री वाढत आहे. पण जेव्हा हे मोठ्या प्रमाणात पेनिट्रेट करायला सुरू करतील, त्यांचा बिझनेस सुरू होईल, तेव्हा घाबरण्याची गरज आहे. आत्ता घाबरण्याची गरज नाही. सोप्या भाषेत काय, स्टॉक खाली येतोय. बऱ्याच लोकांनी या लेवलला कालच इन्व्हेस्ट केलं, 19 तारखेला, पुन्हा 20 तारखेला काही लोकांनी इन्व्हेस्ट केलं आहे. पण ॲक्च्युली आपल्याला त्यावेळी इन्व्हेस्ट करण्याची गरज नव्हती. हा स्टॉक अजून थोडा खाली येऊ शकतो. मग याचा मेन सपोर्ट झोन कुठला आहे, 4000 लेवल. जेव्हा हा स्टॉक 4000 3800 रेंजमध्ये मुवमेंट करेल तेव्हा आपली पहिली इन्व्हेस्टमेंट होईल. आता यामध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट, तुम्ही नवीन इन्व्हेस्ट करत असाल किंवा टॉप अप करणार असाल तर तुम्हाला 5-स्टेप इन्व्हेस्टिंग करायचं आहे. आता 5-स्टेप इन्व्हेस्टिंग काय आहे याचा डिटेल व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यावरून तुम्ही व्हिडिओ पाहून सगळं नॉलेज घेऊ शकता. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन, 20%. जर तुम्ही 100 इन्व्हेस्ट करणार असाल तर पहिला 20 अशा प्रकारे 5 तुम्ही 20-20 इन्व्हेस्ट कराल. यालाच म्हटलं जातं 5-स्टेप इन्व्हेस्टिंग. इथे आपण पहिली इन्व्हेस्टमेंट केली. ही इन्व्हेस्टमेंट किती रुपयाच्या आसपास आहे, 4000 आसपास, 3800 ते 4000 दरम्याने. इथे आल्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर स्टॉक या रेंजमध्ये थोडा बहुत कन्सॉलिडेट होईल, एका रेंजमध्ये मुवमेंट करेल. इथून एक तर तो वरच्या दिशेने ब्रेकआउट देईल किंवा दुसऱ्या दिशेने म्हणजेच खालच्या दिशेने ब्रेकआउट देईल. वर गेला तरीसुद्धा देवाला नमस्कार करायचा आहे आणि पुन्हा एक इन्व्हेस्टमेंट आपल्याला 5% मुवमेंट झाल्यानंतर करायची आहे. पण जर हा स्टॉक रिव्हर्स झाला तर तो कुठंपर्यंत रिव्हर्स येईल हे सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. अराउंड या रेंजपर्यंत. ही रेंज आहे 3400 ते 3200 रेंज. 4000 डायरेक्ट हा 3400 येऊ शकतो जर याने 3800 लेवल ब्रेक केली तर, आणि हीच लेवल असेल आपली सेकंड इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि जेव्हा हा इथून क्रॉस करेल, वर जाण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा इकडे पुन्हा आपली तिसरी इन्व्हेस्टमेंट होईल. ही लेवल ब्रेक केल्यानंतर चौथी इन्व्हेस्टमेंट होईल आणि ही लेवल ब्रेक केल्यानंतर म्हणजेच 4400 लेवल ब्रेक झाल्यानंतर आपली 5वी इन्व्हेस्टमेंट होईल. आता या लेवल्स झाल्या, जेव्हा ही लेवल ब्रेक होईल त्यावेळी, जर ही लेवल ब्रेक झालीच नाही तर, फॉर एक्झाम्पल, माझं मत आहे किंवा दाट शंका हीच आहे की ही खूप स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे आणि याच सपोर्ट लेवलला रिस्पेक्ट करून हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो. मग पहिली इन्व्हेस्टमेंट आपली इथे होणार आहे. तिथून पुन्हा जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हा दुसरी इन्व्हेस्टमेंट होईल. जेव्हा या लेवलला पोहोचेल म्हणजेच 4400 तेव्हा आपली बाकी उरलेली तिसरी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. पुन्हा स्टॉक थोडासा कन्सॉलिडेट होईल आणि या लेवलला पोहोचेल. 4800 आपली चौथी इन्व्हेस्टमेंट होईल. पुन्हा थोडासा स्टॉक करेक्ट होऊ शकतो. झाल्यानंतर इथे आपण 5वी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. याला म्हटलं जातं 5-स्टेप इन्व्हेस्टिंग, ज्यामुळे आपली रिस्क खूप जास्त मिनिमाइज होते. मेन प्रश्न येतो की मी ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे म्हणून तर कमेंट करतोय. नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याचं सांगताय सगळं योग्य आहे, पण मी ऑलरेडी इन्व्हेस्टेड असेल तर काय करावं लागेल. आता ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तर बघत बसण्याशिवाय दुसरा तुमच्याकडे कुठलाही पर्याय नाही. या लेवलपासून जर तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल तर फक्त बघत बसण्याचा
एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे. आणि जर तुम्ही ट्रेडर असाल, स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी घेतला असाल, तर यातून बाहेर पडा, कारण तुम्हाला कॅपिटलची आता लगेच गरज भासणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केला असाल तर मात्र तुम्ही होल्ड करू शकता. बरं, होल्ड केल्यानंतर लगेच तुम्हाला रिव्हर्स हा स्टॉक होणार आहे का? 100% नाही, ही पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो. हा स्टॉक खाली येईल, एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट होईल, बऱ्याच वेळा तो अप डाऊन पण करेल, पण इथून ही लेवल ब्रेक करण्यासाठी आता याला वेळ लागेल, कारण खूप जास्त पॅनिक क्रिएट झालेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल 2-4 दिवसामध्ये याच्यामध्ये मुवमेंट होईल आणि लगेच माझा हा हाय ब्रेक करून टार्गेट अचीव होतील, तर असं होणं मला तरी पॉसिबल लगेच वाटत नाही. यासाठी खूप जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट केला असेल तर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, होल्ड करू शकता, पण लगेच तुम्हाला टार्गेट एक्सपेक्टेड असतील तर ते होणार नाही. या स्टॉकमध्ये खूप जास्त कन्सॉलिडेशन होणार, हे मात्र नक्की. पुढचा स्टॉक आहे आपला टाटा पॉवर, आणि टाटा पॉवरमध्ये खूप जास्त तुमच्या कमेंट येत होत्या की आता आम्ही काय करावं. स्टॉक कंटिन्युअसली वर गेला, वर गेल्यानंतर 270 लेवल याने गाठली होती, आणि 270 डायरेक्ट हा 10% अचानक क्रॅश झाला आणि जवळपास हा 231 आला. 270 पासून 231, 10% जास्त हा स्टॉक क्रॅश झाला आहे, आणि ही मात्र याची स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. जसं मी तुम्हाला IRCTC मध्ये 5-step इन्व्हेस्टिंग सांगितलं होतं, तसंच इकडेही तुम्ही फॉलो करू शकता. पण पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, हा पहिला सपोर्ट आहे आणि हा दुसरा सपोर्ट आहे. स्टॉक इथे कन्सॉलिडेट होतोय, किंवा इथून हा लगेच वर जाईल किंवा लगेच खाली येईल अशी आपली अपेक्षा असेल, पण IRCTC मध्ये मी सांगितलेलं की तो कन्सॉलिडेट होऊ शकतो. फास्ट मुवमेंट तुम्हाला अपसाईड दाखवणार नाही, पण टाटा पॉवरमध्ये ही गोष्ट होणार नाही. टाटा पॉवरमध्ये खूप फास्ट तुम्हाला रॅपिड मुवमेंट पाहायला मिळू शकतात, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड, कुठल्याही दिशेने तुम्हाला मुवमेंट क्विक आणि फास्ट मिळू शकते. पण इथे माझं एक्सपेक्टेशन आहे की या लेवलला हा थोडासा सपोर्ट घेईल आणि इथून पुन्हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत, आणि मे बी कम्प्लीट मार्केट थोडंसं डाऊन गेलं ना तर हा पुन्हा इथे दुसरा सपोर्ट घेण्यासाठी येऊ शकेल, पण याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि जरी आला तरी बेस्ट आहे, कारण 5-step इन्व्हेस्टिंग आपण विसरणार नाही. इथून हा स्टॉक खूप चांगल्या प्रकारे वर जाणार आहे. मला वाटतं मिनिमम हा शॉर्ट टर्ममध्ये 300 टार्गेट पूर्ण करेल. EV सेक्टरमध्ये, पॉवर सेक्टरमध्ये हा स्टॉक काम करतोय, त्यामुळे खूप चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळणार. आता तुम्हाला वाटेल हा थोडासा ओव्हरब्रॉट झोनमध्ये आहे, किंवा इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा जास्त हा थोडासा महागडा आहे, त्यामुळे थोडंसं करेक्शन होण्यासाठी तुम्ही वाट बघू शकता. इथे पहिले तुमचे 20% ॲड करू शकता, एखाद्या करेक्शन नंतर पुन्हा 20%. अशा स्टॉकमध्ये गडबड करून एखाद्या टॉपला इन्व्हेस्ट करणं, जसं तुम्ही IRCTC मध्ये केलं असेल किंवा काही लोकांनी टाटा पॉवरमध्ये पण केलं असेल, ही रिस्क न घेतलेली कधीही फायद्याचं ठरू शकतं. जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंच असेल ना, तर अशा करेक्शनमध्ये करायला हवं. आणि जी तुम्हाला मदत लागेल ती मदत घेण्यासाठी आमच्या टीमला कॉल करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम तुम्हाला गाईड करेल, कारण याच्या माध्यमातून तुम्हाला एक्सपर्टची मदत मिळू शकते. रिचमीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताना, तेव्हा सगळे सोल्युशन तुम्हाला अंडर वन रूफ मिळतात. जाता जाता एक गोष्ट गरजेची असते, टेक्निकल अॅनालिसिस करणं. आणि ॲडव्हान्स टेक्निकल अॅनालिसिस शिकायचं असेल तर कोर्स जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करा, किंवा रिचमीच्या माध्यमातून ॲडव्हान्स टेक्निकल अॅनालिसिसवर जाऊन डायरेक्ट कोर्स बाय करू शकता. नेहमीप्रमाणे मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे लाईक करा, आणि कुठल्या विषयावर तुम्हाला अजून पुढचा व्हिडिओ हवा कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.